काळ असा होता की या किल्ल्याचं दर्शन घेणं मराठ्यांना दुरापस्त होतं आणि आज आपण सहज गत्या फिरतो. हा किल्ला म्हणजे इतिहासात ज्याची अजिंक्य म्हणून ओळख आहे तो राजपुरीचा जंजिरा किल्ला. असा कोणता अवघडपणा, कठीणपणा आणि दुर्गमता होती या किल्ल्यात की ज्यामुळे हा इतिहासात अजिंक्य राहिला? किनाऱ्यापासून सर्वसाधारणपणे 800 मीटर दूर समुद्रात हा किल्ला आहे, फक्त 800 मीटर, परंतु अजिंक्य मात्र नक्कीच राहिला. या किल्ल्याचा त्रास होऊ नये म्हणून छत्रपतींना भर समुद्रात पद्मदुर्ग किल्ला उभारून क्रूर सिद्धीचा प्रभाव नाहीसा केला, पण जंजिरा मात्र घेता आला नाही. तो आत्ता किल्ला आजूबाजूचा प्रदेश कसा आहे तो आपण पाहूया. किल्ल्याच्या पूर्व बाजूला सर्वसाधारणपणे 50 मीटर उंचीचा एक थोडासा चढ असलेला डोंगर आहे. या मेन हम रस्त्यावर उभं राहिलं की तुम्हाला समोरच्या बाजूला किल्ले जंजिराचं प्रथम दर्शन होतं. येथपासून पूर्ण जेटीवर जाईपर्यंत हिरवा निसर्ग आणि हा किल्ला तुम्हाला सतत दर्शन देत जातो. इथून तरी तो अवघड दुर्गम असा अजिबात वाटत नाही. एकदा का तुम्ही जेटीवर पोचलात की खळाळणाऱ्या लाटा तुमचं सहर्ष स्वागत करतात. या लाटातून नजर काढून एकदा तुम्ही समोर नजर लावलीत की दिसतो तो किल्ले जंजिरा चे बुरुज. तुम्ही कोणत्याही युद्धशास्त्राच्या नजरेने पहा किंवा कुठल्याही नजरेने पहा, हा किल्ला अभेद्य असा मुळीच वाटत नाही. पण हे मात्र खरं आहे की हा अभेद्य आणि अजिंक्य राहिलाच. तो का हे सर्वात महत्त्वाचं. किल्ल्याच्या पूर्व भागात जेव्हा तुम्ही नजर टाकता तेव्हा तुम्हाला एक छोटीशी टेकडी दिसते. हीच ती टेकडी जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी तोफांचे धमधमे लावलेले, पण त्यांना यश आलं नाही हे खरं. जर यश आलं असतं तर इतिहास काहीतरी वेगळाच दिसला असता. तुम्ही जर चिकित्सक नजरेने पाहिलं तर जेटीच्या बाजूला काही पुरातन अवशेष आढळतातच. किल्ले जंजिरा अजिंक्य राहण्याचं एक आणि एकमेव कारण म्हणजे हे सर्वच्या सर्व परकीय, परधर्मीय, क्रूर आणि जुलमी राज्यकर्ते स्वराज्याच्या विरोधात एकजुटीने उभे राहायचेच. स्वराज्य पूर्णपणे नष्ट करण्यासाठीच.